चला समाजसुधारकाचे हे आपले आजचे क्वेश्चन्स आता दिसते क्लिअर ठीक आहे पहिला प्रश्न तुम्हाला दिलेला आहे स्क्रीनवर पुलेंचे शेजारी यांनी त्यांना शाळेत जाण्यास भाग पाडले कोणी त्यांना शाळेत जाण्यास भाग पाडले होते कफार बेग मुंशी सार्वजनिक काका सादिक अली की महादेव गोविंद रानडे चला सांगा पटपट बघा महात्मा फुले यस महात्मा फुले हे फोर्थ स्टँडर्ड पर्यंत शिकले त्यानंतर त्यांना घरी बसवलं होतं त्यांना काय होतं घरी बसवलं होतं का बरं घरी बसवलं होत कारण की यांचे जे वडील होते गोविंदराव यांना त्यांच्या कारकुनानं त्यांचे कान भरले होते की तुमचा मुलगा जर शिकला तर कदाचित तो पुढे जाऊन तुमचा ऐकणार नाही तो उद्धट होईल असं त्यांचे कान भरले होते कारकुनानं कारकुनानं कान भरले होते आणि कान भरले होते त्यामुळं त्यांना गोविंदरावांनी घरीच ठेवलं परंतु साहेब परंतु लिजिट साहेब हे ख्रिश्चन धर्मोपदेशक आणि गफार बेग मुंशी हे दोन जण गोविंदरावांचे चांगले दोस्त होते आणि आज जवळच राहायचे त्यातले गफार बेग मुंशी हे अत्यंत जवळचे आणि निकटवर्ती होते कुणाचे फुलेंच्या वडिलांचे आणि त्यांनीच फुलेंना सांग फुलेंनी शाळा शिकावं असं त्यांना वाटत होतं यांच्या सांगण्यावरूनच पुढे फुले स्कॉटिश मिशनरीमध्ये स्कॉटिश मिशनरी मध्ये इंग्रजी शिक्षण घेण्यासाठी पाठवलं होतं म्हणजे फुलेंची जी शाळा आहे पुढं जी ही पुढची शाळा गफार बेग मुंशी यांच्यामुळं आणि सुरू झाली होती नेक्स्ट क्वेश्चन सत्य धर्म हा ग्रंथ कोणी लिहिला आहे आतापर्यंत सात ते आठ वेळा हा प्रश्न विचारलेला आहे आणि एम पी सी परत अगेन अगेन काय करते हा प्रश्न रिपीट करते सी काय करते हा प्रश्न अगेन अँड अगेन, अगेन रिपीट करते तो तर एम पी सी न कोणता आहे ग्रंथ तर सार्वजनिक सत्य धर्म फुलेंचा हा फुलेंचा हा धर्म फुलेंचा हा ग्रंथ फुलेंनी सगळ्यात महत्वाचा म्हणजे एक लक्षात ठेवा फुलेंनी हा जो ग्रंथ आहे हा अर्धा ग्रंथ त्यांच्या उजव्या हाताने अर्धा ग्रंथ त्यांच्या डाव्या हाताने लिहिलेला आहे हा त्यांच्या मृत्यू पश्चात शेतकऱ्यांचा आसपूर्ट जसा त्यांच्या मृत्यूप्छात प्रकाशित झाला तसा सार्वजनिक सत्यधर्म हा सुद्धा ग्रंथ त्यांच्या मृत्यूपश्छात काय झाला प्रकाशित झाला होता शेतकऱ्यांचा आसूड हा सुद्धा मृत्यूपश्चात सुरू झाला होता अठराशे एक्क्याण्णव मध्ये हा प्रकाशित झाला होता याच ग्रंथाला किंवा याच वाला, मानवी स्वातंत्र्याचा एक जाहीरनामा मानवी स्वातंत्र्याचा एक जाहीरनामा म्हणून ओळखलं जातं मानवी स्वातंत्र्याचा एक जाहीरनामा ठीक आहे किंवा त्याला असंही म्हणलं जातं या पुस्तकाला की विश्व कुटुंबाचा जाहीरनामा विश्व कुटुंबाचा जाहीरनामा असो शेक्सपियर चे हॅमलेट हे नाटक मराठीमध्ये विकार विलसित या नावाने कोणी भाषांतरित केले न्यायमूर्ती महादेव गोविंद राणाडे गोपाळ गणेश आगरकर गोपाळ हरि देशमुख की महात्मा ज्योतिबा फुले यांचं उत्तर काय व्हेरी गुड यांचं उत्तर काय तर गोपाळ गणेश आगरकर गोपाळ गणेश आगरकर यांनी हे पुस्तक म्हणजे यांनी हे नाटक कशामध्ये लिहिलं होतं तर काय केलं होतं तर भाषांतरित केलं होतं हे त्यांनी भाषांतर हिब्रू भाषेतील हॅमलेट हे पुस्तक होतं हिब्रू भाषा होती हिब्रू भाषा हिब्रू भाषा आगरकरांना येत होती हिब्रू भाषा मधील हे नाटक विकार विलसित या नावानं त्यांनी मराठीत भाषांतरित केलं होतं यांनी गुलामांचे राष्ट्र हे पुस्तक सुद्धा लिहिलं होतं आगरकरांचं गुलामांचे राष्ट्र हे लिहिलं होत अठराशे अठ्ठ्याऐंशीच्या काळात सुधारक नावाचं वृत्तपत्र यांनी सुरू केलं केलं होतं फुटके नशीब फुटके नशीब आणि अलंकार मीमांसा अलंकार मीमांसा ही त्यांची पुस्तकं होती ठीक आहे चल नेक्स्ट प्रश्न वाक्य मीमांसा या ग्रंथाचे कर्ते कोण होते ठीक आहे वाक्य मीमांसा वाक्य मीमांसा या ग्रंथाचे कर्ते कोण होते आत्ताच सांगितलं होतं अलंकार मीमांसा या ग्रंथाचे कर्ते आगरकर होते तसंच वाक्य मीमांसा या ग्रंथाचे कर्ते सुद्धा आगरकरच होते वाक्य मीमांसा व वा वाक्याचे पृथककरण वाक्याचे पृथककरण हे व्याकरण टाईपचे जे पुस्तकं होती हे पुस्तक यांनी होते गुलामगिरीचे शस्त्र ठीक आहे गुलामगिरीचे शस्त्र हे सुद्धा पुस्तक यांनी लिहिलं होतं गुलाम गिरीचे शस्त्र हे पुस्तक सुद्धा आगरकरांनी लिहिलं होतं सगळी आगरकरांची पुस्तकं आज आपण आपल्या लेक्चरमध्ये कम्प्लीट केलेली आहेत महर्षी दोंडो केशव कर्वे यांच्या आत्मचरित्राचे शीर्षक काय आहे महर्षी धोंडो कर्वे कर यांचं जे आत्मचरित्र होतं त्यांचं पुस्तक काय आहे पुस्तक जे होतं महर्षी धोंडो कर्वे कर यांनी एकच पुस्तक लिहिलं त्यांच्या हयातीमध्ये ठीक आहे ज्याला आत्मवृत्त म्हणून ओळखलं जात दोन याचा अँसर काय दोन या आत्मवृत्ताला लुकिंग बॅक लुकिंग बॅक असं इंग्रजीमध्ये भाषांतरित केलं गेलं होतं ठीक आहे एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये हे वृत्तपत्र सॉरी हे पुस्तक त्यांनी प्रकाशित केलं होतं साधारणतः ओके साधारणतः एकशे चार वर्ष जगून ओके एकशे चार वर्ष त्यांचं लाईफ मिळालं होतं म्हणजे साधारणतः अठरा एप्रिल अठरा एप्रिल अठराशे अठ्ठावन्न मध्ये यांचा जन्म झाला होता पुण्याचा दोंडोकेशव कर्वे यांचा तर नऊ नोव्हेंबर नोव्हेंबर नोहें, एकोणीसशे बासष्टमध्ये यांचा मृत्यू झाला होता अण्णांनी खूप मोठं आयुष्य जगलं होतं ठीक आहे यांचा मृत्यू पुण्यात झाला होता नेक्स्ट प्रश्न खालीलपैकी कोणती संस्था महर्षी धोंडोकेशव कर्वे यांनी स्थापन केली नव्हती लक्षात घ्या नव्हती हा शब्द आहे होती हा नव्हता डिप्रेस क्लासेस मिशन अनाथ बालिकाश्रम मंडळी त्यानंतर विधवा विवाह उत्तेजक मंडळ आणि महिला विद्यापीठ सगळ्यांना माहिती की महिला विद्यापीठ हे स्थापन केलं होतं ठीक आहे महिला विद्यापीठ हे स्थापन केलं होत ठीक आहे अनाथ बालिकाश्रमाची सुरुवात किंवा अनाथ अनाथ बालिकाश्रम मंडळ की त्यांनी ॲक्च्युअलमध्ये ओके अठराशे नव्याण्णवलाच सुरू केली होती बट ती पुढे पुढे गेली हिंगण्यामध्ये हलवली होती अठराशे नव्याण्णवलाच पुण्यात स्थापन झाली होती पण ती नंतर पुढे गेली तर हिंगण्याला ती शेवटी हलवली होती या ठिकाणी गणेश गोविंद गोखले यांनी जमीन दिली होती यासाठी एकोणीसशे सोळाला एकोणीसशे सोळामध्ये महिला विद्यापीठाची स्थापना या ठिकाणी झाली होती विधवा विवाह तेजक मंडळ त्यांचं दुसरं लग्न झाल्यानंतर त्यांनी स्थापन केलं होतं ठीक आहे विधवा विवाहतेजक मंडळ हे त्यांनी दुसरं लग्न झाल्यानंतर डेव्हलप केलं गेलं होतं हे त्यांनी केलं होतं अठराशे त्र्याण्णवमध्ये मध्ये डिप्रेस क्लासेस मिशन यांनी नव्हतं स्टार्ट केलं मग आता मला सांगा डिप्रेस क्लासेस मिशन कोणी सुरू केलं होतं डिप्रेस क्लासेस मिशन हे कोणी केलं होतं बोला डिप्रेस क्लासेस मिशन ऐसी संस्थापक को कौन? कौन डॉक्टर बाबा साहब आंबेडकर होते डिप्रेस क्लासेस मिशन पक्का बहिष्कृत हितकार सबर आंबेडकर होती काय होती बहिष्कृत हितकारणी सभा ही त्यांची सगळ्यात महत्त्वाची सभा मानली जाते तिथं त्यांनी कार्य केलं होतं ठीक आहे परंतु एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व होते ओके एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व होते जे होते वीरा शिंदे तर वीरा शिंदे यांनी ठीक आहे वीरा शिंदे जे होते त्यातले वीरा शिंदे यांनी डिप्रेस क्लास मिशन नावाची संस्था एकोणीसशे सहामध्ये स्टार्ट केली होती एकोणीसशे सहामध्ये मध्ये वीरा शिंदे होते या वीरा शिंदे यांनी ही संस्था स्थापन केली होती कोणी स्थापन केली होती वीरा शिंदे यांनी स्थापन केली होती असो प्रश्न क्रमांक सात भारतातील पहिला स्त्री अत्याचार प्रतिबंध कायदा कोणी केला होता आणि केव्हा केव्हा हा भाग नाही आला सॉरी कोणी केला होता असले कोणी केला होता बघा कायदा का पंडित रमाबाई करणार होते का नाही महात्मा फुले करणार होते का नाही नरेंद्र सरस्वती करणार होते शाहू महाराज शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये हा कायदा केला होता शाहू महाराजांचं कोल्हापूर संस्थानामधलं काम हे खूप अफाट होत अफाट म्हणजे एकदमच अफाट होत यांनी खूप मोठ्या प्रमाणात यांनी खूप मोठ्या प्रमाणात आपल्या रहितेसाठी काही महत्वाच्या काही महत्वाच्या कायदे आणायचा प्रयत्न केला होता स्पेशली महिलांसाठी जे ज्या कायदे होते ते खूपच वेगळे आणि खूप चांगल्या पद्धतीचे होते शैक्षणिक कार्यामध्ये त्यांना वसाहत म्हणजे वसतिगृहाचे जनक म्हणूनच ओळखले जात आणि मुलींसाठी किंवा महिलांसाठी ठीक आहे मुलींसाठी किंवा महिलांसाठी त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात वसतिगृह किंवा आपण असं म्हणू शकतो की एक कार्य चांगलं डेव्हलप केलं होतं शिक्षणाच्या संदर्भात महिलांना सगळ्यात जास्त आता ठीक आहे शिक्षणासाठी तर सोडून द्या परंतु स्त्रियांसाठी काही महत्वाचे कायदे खूप गरजेचे होते जसे की एकोणीसशे एकोणीसचा आंतरजातीय विवा। आंतर विवाह आंतरजातीय विवाह कायदा ठीक आहे त्यानंतर परत ऑगस्ट एकोणीसशे एकोणीस रोजी घटस्फोटास मान्यता ऑगस्ट एकोणीसशे एकोणीसचा घटस्फोटाला मान्यता देणारा कायदा त्यांनी बनवला आंतरजातीय विवाहाचा संदर्भ जो कायदा होता तो त्यांनी जुलै एकोणीसशे जुलै एकोणीसशे एकोणीसमध्ये त्यांनी बनवला होता ठीक आहे त्यानंतर एकोणीसशे वीसला त्यांनी एकोणीसशे वीसला त्यांनी अनवरस संतती किंवा जोक्तीने देवदासी संदर्भात म्हणजे स्त्री अत्याचार प्रतिबंध कायदा हा एकोणीसशे वीस मध्ये बनवला होता हा कधी बनवला होता एकोणीशे जानेवारी एकोणीसशे वीस ला हा कायदा त्यांनी आणला होता छत्रपती शाहू महाराजांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा टिंबटिंब मध्ये आणला होता कधी आणला होता त्यांनी खूप भारी भारी कायदे आणले होते बरं का सक्तीचे कायदे आणले होते त्यांनी सक्तीचे कायदे आणले होते म्हणजे विद्यार्थ्यांना सक्तीच केली गेली होती चला सांगा पटकन कधी केली गेली होती त्यांनी हॅलो सगळ्यात पहिले ओके सगळ्यात पहिले त्यांनी जी सक्ती केली होती ती त्यांनी केली होती सप्टेंबर एकोणीसशे सतरामध्ये सप्टेंबर एकोणीसशे सतरामध्ये त्यांनी ओके सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची केली होती सुरुवात केली होती आणि या कायद्यानुसार त्यांनी सर्व शिक्षण संस्थांमध्ये प्राथमिक शिक्षण द्यायचं तेही सक्तीनं आणि मोफत या लेवलवरती त्यांनी काम केलं होतं सतरामध्ये त्यांनी हे काम सुरू केलं होतं ठीक आहे नेक्स्ट डॉक्टर आंबेडकर यांनी महाड येथे चौदा तळ्याचा सत्याग्रह केला ठीक आहे कारण का केला होता त्यांनी महाड येथे चौदार सत्याग्रह चला हे खूप चौदार तळ्याचा सत्याग्रह खूप गाजला होता महाड हे रायगडमध्ये येतं या ठिकाणी एक चौदार तळे या चौदार तळ्यामध्ये या चौदार तळ्यामध्ये सर्वांना पाणी पिण्यात यावं अशा संदर्भातला ठराव मुंबई विधीपीठ विधिमंडळाने मांडला होता ठीक आहे ठीके सीताराम बोले हे त्या काळातले आमदार होते आणि त्यांनी हा एक कायदा मांडला होता आणि ह्या कायद्याला या कायद्याला बऱ्याचशा लोकांनी सपोर्टही केला होता हा कायदा मंजूर झाला परंतु महाडमधल्या नगरपालिकेने मात्र हा कायदा अस्वीकार केला होता मग शेवटी ठीक आहे शेवटी एकोणीस आणि वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस ठीक आहे एकोणीस व वीस मार्च एकोणीसशे सत्तावीसला त्यांनी एक महाडमध्ये बहिष्कृत हितकारणी सभेबाबत बहिष्कृत हितकारणी सभेबाबत एक पहिलं अधिवेशन बसवलं होतं याद्वारेच वीस मार्चलाच बहिष्कृत हितकारणी सभेच्या या अधिवेशनात वीस मार्चला हा चौदार तळ्याचं पाणी पिऊन या चौदार तळ्याचे पाणी पिऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ठीक आहे महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह केला होता आणि इथंच त्यांनी आंबेडकर सेवा दल पुढे जाऊन तेच समता सैनिक दलामध्ये रूपांतरित झालं त्याची स्थापना केली होती ठीक आहे तर हे पॉईंट लक्षात ठेवा तुरुंगात असताना सुविचार स्मरणी हा ग्रंथ कोणी लिहिला कोणत्या समाज सुधारकांनी लिहिला महात्मा गांधी गोपाळ गणेश आगरकर संत तुकडोजी महाराज की यापैकी एकही नाही सुविचार स्मरणी हे पुस्तक लिहिणारे या तिघांपैकी संत तुकडोजी महाराज होते नाईन्टीन फोर्टी टूमध्ये ज्यावेळेस त्यांना चलेजाव आंदोलनात चलेजाव आंदोलन सुरू झालं आणि ह्या चलेजाव आंदोलनावेळी त्यांनी वर्धा अमरावती नागपूर या तीन जिल्ह्यांमध्ये वर्धा अमरावती नागपूर या तीन जिल्ह्यांमध्ये अठराशे सॉरी एकोणीसशे बेचाळीसच्या उठावाला जाव आंदोलनाला सपोर्ट केल्यामुळे आणि लोकांना प्रेरित केल्यामुळे त्यांना इंग्रजांनी चार महिन्याची शिक्षा सुनावली होती तर त्यांना आपल्या महाराष्ट्रात आणि नंतर छत्तीसगडमध्ये म्हणजेच आताच्या छत्तीसगड त्या काळात एम पी यामध्ये त्यांना ठेवण्यात आलं होतं तर पोरं हे झालं तुमचे आजचे लेक्चर्स ओके परत भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र ठीक आहे गुड नाईट